नमस्कार, आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज। अमरावती बडनेरा मुख्य रस्ता बांधकामामुळे सावता मैदान स्थित होणाऱ्या बेघर परिवारांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अन्यथा मनसे गरिबांच्या घरांवर बुलडोजर फिरवू देणार नाही, असा मनसे शहर अध्यक्ष गौरव बांते यांचा आक्रमक इशारा। अमरावती बडनेरा मुख्य रस्त्याचे काम प्रशासनाच्या वतीने गेल्या जवळपास 2-3 वर्षापासून संथगतीने सुरू आहे। त्यातच सावता मैदान जुनी वस्ती स्थित गेल्या 40 वर्षाच्या वर वास्तव्यात असलेले गरीब परिवार आज बेघर होण्याच्या मार्गावर आहे। तरी सुद्धा प्रशासनाने पुनर्वसनाच्या बाबतीत कुठलीही ठोस पर्यायी व्यवस्था केली नसून सरळ आज घरांवर बुलडोजर चालवून सर्वांना बेघर करण्याच्या तयारीत काही प्रशासकीय अधिकारी आले असता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहर अध्यक्ष गौरव बांते यांनी आक्रमक भूमिका घेऊन घडणारा प्रकार रोखला व प्रशासनाने तत्काळ तेथील परिवारांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी केली। यावेळी महानगर अध्यक्ष संतोष बद्रे, राजेश ढोरे, सतीश साबळे, अक्षय बारापत्रे, कमलेश कडव, अभिषेक लोखंडे, संदीप पंचबुद्धे, शहर उपाध्यक्ष विवेक पवार, राजेंद्र देवडा, अमोल दुधे, हरीश तुमरे, ऋषी पाटील यांच्या समवेत परिसरातील नागरिक उपस्थित होते। चला तर मित्रांनो पाहूया अमरावती सिटी न्यूजच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या तेथील काही सदस्यांच्या प्रतिक्रिया। घरकुल मध्ये गेलेला आहे, तयार आहे। काय म्हणे मग बोलणं बोला नाही तर मार्गाचं सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम गेल्या 2 वर्षापासून सुरू आहे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत। आता हे काम बडनेरा जुन्या वस्तीच्या सावता मैदान परिसरात आलं असता हे काही लोक काही घरांचं काही घरं लजूलमध्ये त्यामध्ये जातात, परंतु गेल्या 40 ते 45 वर्षापासून हे सगळे लोक या ठिकाणी राहत आहे। विकास कामांना आमचा विरोध नाही, रस्ता झालाच पाहिजे आणि ज्यांचे घरं नजूलमध्ये चालले त्यांना पर्यायी व्यवस्था प्रशासनाने करून दिली पाहिजे, हीच आमची मागणी आहे। माननीय आमदार साहेब इथे आले होते, त्यांनी एक आश्वासन दिलं, परंतु लेखी ठोस आश्वासन असल्याशिवाय कोणी विश्वास ठेवणार नाही आणि प्रशासनानं त्यांना तत्काळ पर्यायी व्यवस्था करून द्यावी। आता अल्टिमेटम दुसरी गोष्ट अशी आहे की ते पहिलं जे घर आहे तिथं स्वच्छालय हे बुलडोजर चालणार होतं थोड्या वेळ पहिले, जे आम्ही रोखलं। हा स्वच्छालय महानगरपालिकेने दिलेला आहे 17,000 आणि ती जागा नजूल मध्ये आहे। ते घरकुल जे आहे यांचं ते घरकुल नजूल मध्ये आहे, म्हणजे यांच्या दोषी महानगरपालिकेचे अधिकारी आहे। सर्वात प्रथम महानगरपालिकेने त्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी, नंतर लोकांच्यावर बुलडोजर चालवावे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गाठ आहे आणि आम्ही वाटेल त्या आंदोलनाचा आंदोलनाचा इशारा जनतेसोबत आणि काही अल्टिमेटम वगैरे दिलं असं नाही। नाही, आमची मागणी आहे की जोपर्यंत पर्यायी व्यवस्था देत नाही, काही कालावधी देण्यात यावा। अजून यांचं रोडचं पुष्कळ काम बाकी आहे, तो पूल कालावधी पाहिजे, पूल अपघातग्रस्त आहे। आम्ही वारंवार तिथे निवेदन दिले, मागच्या वेळ गणपतीला 20 वर्षाचा एक पोरगा पर्याय व्यवस्था करून द्या, त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी आम्ही मंजूर करू। 20 वर्षाचा पोरगा तरुण पोराचा अपघात झाला, त्याच्यावर अधिकारी कोण आले होते इथे? अधिकारी नगरपालिकेचे अधिकारी आले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे गोमकाडे सर आहे, जेई आहे ते आले होते। तो पण रस्ता खराब झालेला आहे, पूर्ण गड्डे झालेले आहे अल्माज गेट परिसरात। ते पण त्यांना काम आहे, सध्या करू शकतात ते 15-20 दिवस, नंतर जरी त्यांनी इकडे हात लावला त्यांची पर्यायी व्यवस्था होईपर्यंत तरी ते करू शकतात। पर्यायी व्यवस्था करून पर्यायी व्यवस्था तर करा पहिले यांची। मी काय जो संकट आलेला आहे या लोकांना त्याच्यावर तुमची भूमिका काय राहणार आहे? आम्ही या स्थानिक नागरिकांसोबत आहे,
यांचा काहीतरी तुडगा लागल्याशिवाय यांना यांच्यावर काही अतिक्रमण व्हायला नाही पाहिजे. आम्ही जनतेच्या सोबत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनतेच्या सोबत.